रंग माझा वेगळा मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की कमलाला ला लाज देऊन दीपिकाला लपून ठेवल्याचे श्वेताचे सत्य सौंदर्यासमोर येऊन आणि दीपिकाला अनाथ म्हटल्यामुळे सौंदर्याला श्वेताचा खूप राग आलेला असतो तेव्हा सौंदर्या श्वेताला त्याचा जाब विचारून श्वेताची लायकी काढते सौंदर्या श्वेताची पिटाई करत श्वेताचा हात पिरगळवते आणि श्वेताचा चांगला समाचार घेते तर आदित्य श्वेताला त्याने तिच्याबरोबर लग्न करून खूप मोठी चूक केली असल्याचे सांगतो तर श्वेता ही इनामदार घराला लागलेली कीड असल्याची आदित्य श्वेताला बोलतो त्यानंतर कार्तिकला सत्य समजल्यानंतर कार्तिक श्वेताच्या इज्जतीचे ताशेरी उडवतो तेव्हा आता सौंदर्यासह सगळेजण श्वेताचा समाचार घेत श्वेताच्या मुसका आवळतात तर भामटी श्वेता सर्वांचे बोलणे खाली मान घालून ऐकत असते सौंदर्या श्वेताचा हात पिरगळून श्वेताची पिटाई करते तेव्हा आता इतके सगळे करूनही श्वेता काही सुधरणार नसल्याचे सौंदर्याला समजलेले असते तेव्हा आता या श्वेताला जन्माचीच अद्दल घडवावी लागणार असल्याचे सौंदर्याच्या लक्षात येते व सौंदर्या एक प्लान करते त्यामध्ये सौंदर्या ही ॲडव्होकेट वकील कामतांना घरी बोलावते घरी आल्यानंतर वकील हे सौंदर्यासमोर येऊन बसतात तर वकील घरी आल्याचे श्वेतला समजते तेव्हा श्वेता ही सौंदर्या आणि वकिलांचे बोलणे ऐकण्यासाठी वरून खाली येते आणि एका खांबापाशी थांबत त्यांचे बोलणे ऐकू लागते तेव्हा श्वेता ही बोलणे ऐकायला आली असल्याचे सौंदर्याच्या लक्षात येते तेव्हा सौंदर्या वकिलांना सांगते की आमच्या घरात खूप काही कटकारस्थाने शिस्त आहेत आणि असे बोलून श्वेताचे कारस्थान सौंदर्या वकिलांना सांगते तेव्हा सौंदर्या वकिलांना तिच्या प्रॉपर्टीमध्ये श्वेताचा वारस हक्क काढून घ्यायला बोलून प्रॉपर्टीमध्ये श्वेताचे लागणारे नाव काढायला सांगते ते ऐकून श्वेताच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आता आपण अपन व आपले बाळ चव्हाट्यावर येणार हे लक्षात येऊन श्वेताला मोठा धक्का बसतो तेव्हा वकील सौंदर्याला ते करण्याचा परत एकदा विचार करायला सांगतात तेव्हा सौंदर्या श्वेताचे एक जरी कारस्थान समोर आले तर सौंदर्या वकिलांना त्याची अंमलबजावणी करायला सांगते तेव्हा आता सौंदर्या श्वेताला प्रॉपर्टीमधून बेदखल करून रस्त्यावर कसे आणणार हे बघण्यासाठी आणि पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा